सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी आकाशी घेऊ या भरारी आपली मर्जी आपली तर स्वप्न एकदम वरची कॉलेजचं कॅम्पस गुगल यारी सचिन तो जनहित में है जारी जिंदगी प्रेमाची मिठाई जिंकण्याचं टॉनिक डेअरिंग डेई कॅफे में चिल मारू यारा सेल्फी बार बार शेअरिंग का जमाना सुनना वाईफाई वाला प्यार पार्टनर फॉर द फ्रेशर्स पार्टी एवर आता ही मुलं तुमची नाही आहे आजी आहे चूक केली तरच तिकीट काढणार मला जाब नाही विचारायचं लग्न करून पत्ता बदलण्यापेक्षा माझ्या स्वतःच्या करिअरचा पत्ता शोधणार आहे मी अगं चतुर्थी आहे ना आज हे हो आपण सगळे मिळून आरती करूयात का सुख करता दुख हरता वारता विघ्नाची दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची माझी परवानगी न घेता जर का कोणताही उत्सव केला तर तुम्हाला स्टुडंट एक्सचेंज प्रोग्रामच्या अंडर बर्मुडा ट्रायंगलला पाठवेन समजलं सांगतोय चल आपल्यासोबत मस्त फास्ट अँड फ्युरियस लालबागच्या राजाचं असं दर्शन घडवून देतो त्याच्या लाईन मध्ये उभं राहून होईल म्हातारा पण याच वयात ए बोल बच्चन नाही मी तुझ्या आधी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं ना तर माझं नाव परी प्रतापराव देशमुख नाही वेलकम टू मिटबावकर हाऊस कोण इला रे कम आजी आर गेस्ट माय कॉलेज फ्रेंड्स आसत या 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 मिटबावकर खासगी गणेश उत्सव मंडळात आपलं सर्व रसिकांचं हार्दिक स्वागत 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 हाकीला धावणारा आणि नवसाला पावणारा एकमेव गणपती पादत्राणे बाहेर काढा पादत्राणे बाहेर काढा बाहेरच काढले रांगेत चला रांगेत चला अवती भोवती असलेल्या महिलांची आणि लहान मुलांची काळजी घ्या मुसकट ओळी मेल्या त्या पोरांका बसाक तरी सांग आजी नाईटला सार्वजनिक मंडळात जातोय अरे भाई प्रॅक्टिस विक्टिस मारतो हे गाईज व्हाय आर यू स्टँडिंग कम ऑन सीट सीट ये बसा 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 आरामात आरामात आराम फील फ्री पाणी दे चा घेतलास आम्ही आत्ताच घेऊन आलो नाक्यावर काय रे उंट्या हा पाहुण्यांका बाहेरच्या बाहेर चाय देऊन इलस तो सुद्धा नाक्यावरचो आजी मेवाडवाल्याचा कडक चहा पाजलाय यांच्या तरी आयुष्यात काय अरे कसा वाटलाय चहा लय भारी इथे आल्यापासून चहात एवढं पहिल्यांदाच पाहिलंय दूध हा कोल्हापुराच्या गोट्यातच होता बांधलेला नको त्याचा एरिया आहे शांत हो आजी हा सम्राट हॅलो आजी मी नीरव मी मनवा असा दे असा दे असा देत रे बाबा तू आजी मेलिया कालपासून सण सुरू झालो आणि आता तू का सुचता माझ्या पाया पडूचा गाजी गणपतीत गणपतीला महत्व देऊ की तुला कधी दिलंस कधी दिलंस माका बर आजी या वर्षी आकाश कंदिलावर तुझाच फोटो लावतो बस आणि मग दे माका धगात सोडून अगो दी माझ्याकडे नको आजी मी ठेवते ना अगो दी गो हो राहू द्या मी ठेवते आता दी म्हणतोय ना नको अरे थांबा तिला कुठे टॅक्सी पकडून जायचंय एवढं तर घर आहे आपलं चल लाखवतो हो पुढे आजी हात पाय धुवून येतोय धू तू खायचो रे
मी पुण्याचा आजी. तुम्ही येता कधी पुण्याला? परळाक जाऊक मका येळ नाही. तुझ्या पुण्यात खायसून येतल. माझा दुकान हा आता गणपती असत ना म्हणून बंद हा. नाही तर सकाळी 8 वाजता उघडतय तर दुपारी 2 वाजेपर्यंत आणि सांच्या 5 वाजता उघडतय तर रात्री 10 वाजेपर्यंत उघडा असता. आजी तू घाबरे. यो माझं उणगो हे का सांगतोय. गल्ल्यार बस गल्ल्यार बस. पण माझं ऐकणं नाही. पायाक भिंगरी लागली ना त्याच्या. सारखं हुंदडत असता मेलो. मग माझं काय काम असलं ना का मी शेजारच्या कमळ्याक सांगतोय. त्याचू नातू हा बबनो तो बसता गल्ल्यार. महिन्याचो पगार देतोय त्याका. आजी तुमचं कसले दुकान? याच आपला खारी बिस्कुटा बटर कौटा. कौट अंडी अंडी अंडी. हा उद्बत्त्यो पण विकतोय मी. तू खायचो रे? सम्राट कोल्हापूर. तुझा बापूस काय करता? बाबा बाबा हा दुधाचं करतात ते. काय दही बिझनेस करतात दुधाचा. आठवलं सांगितलेलं तरी तू असो धट्टो कट्टो. नाही तर ह्या बघ माझा पाप्याचा पितर. कपडे वाळत घालूची काठी सुद्धा याच्यापेक्षा जाड असतात. मी काय बोलत बसलय. तुमका काहीतरी खाऊ काढते. हो 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 काय नको आजी. आम्ही पहिले दर्शन घेतो. कसलं भारी वाटतंय. मुंबईत आल्यापासून मी पहिल्यांदाच अशी एकटी बाहेर फिरायला जाते. एकटी कुठे? आम्ही आहोत ना सोबत. अगं तसं नाही. एकटी म्हणजे ना दादाचा मित्र कोणी माझ्या सोबत नाहीये. नाहीतर लातूरला काय व्हायचं माहितीये का? म्हणजे हे बघ पोस्टात ना पत्र पाठवताना कसं स्टॅम्प मारतातच. तसं मी कुठेही बाहेर जायला लागले की दादा एकतरी माणूस धाडायचाच माझ्या बरोबर. आणि का तर म्हणे लक्ष ठेवायला. पण मग असं सतत लक्ष ठेवावं लागेल अशा भानगडीत पडायचंच नाही ना. रेणू तिला सांग मी जर नडले ना तर कुठून भानगडीत पडले असं होईल. तुला माहितीये ना तिला नाही आवडत मग कशाला उगाच. आणि तसही आपण बाप्पाच्या दर्शनाला चाललोय ना मग छान हसत खेळत मज्जा करत जाऊया. हो ना रेणू मी छान हसत खेळतच असते. तिला सांग या रडूबाईला. तू मला रडूबाई म्हणते? बोचक नाम्या कुठली? ए परी शिवीना द्यायच्या उगाच. हे बोचक नाम्या शिवी नाहीये नाव आहे नाव. मॅड माहित नाही काही नाही. बोचक नाम्या नाव आहे? हो आमच्या गावाकडे ना आहे एक दुकानदार नाम्या नाव आहे त्याच. तो कसं करतो माहितीये? म्हणजे 50 पैशाची जरी उधारी असेल ना तरी 1000 रुपयाची उधारी असल्यासारखं वागतो. मग चार चौघात भोचकपणे बोलत राहतो. म्हणून मग आम्ही सगळेजण त्याला भोचक नाम्या म्हणतो. पण मी कुठे तुला भोचकपणे बोलते? मी तर साधी मस्करी करते. हो पण मला नसेल आवडत माझी मस्करी कोणी केलेलं. तर पण मग कोणी मस्करी करेल असं वागायचंच नाही ना. ओ अच्छा म्हणजे आता तू मला सांगणार का कसं वागायचं कसं नाही ते? मी कशाला सांगू? तुझ्या पालकांनी शिकवलंच असेल की लातूरला. माझ्या पालकांवर जाण्याची काही गरज नाहीये. काही सुचलं नाही की तुझ्या घरचे तुझ्या घरचे त्याच्यापेक्षा काहीतरी मुद्द्याचं बोलायचं शिक. हा असतील काही असतील मोठे असतील तुला काय जात आहे. दादा दादा तुम्ही नाही बस तुम्ही चला या दोघींना बस. रेणू काय चलो काय ट्रॅफिक आहे समोर. बघितलं तुमच्या भांडणामुळे ट्रॅफिक लागलं. गणपती फ्रेंड्स फ्रेंड्स गणपती. नमस्कार. ओहो क्या बात है. दीपा कर्माकर साक्षी मलिक पीवी सिंधू आदिती अशोक आणि ललिता बाबर ऑलिम्पिक्स गाजवणाऱ्या आपल्या भारतीय महिला खेळाडू. राईट. वा चॅम भारी थीम आहे. सगळा त्यांनाच केला ना. दरवर्षी देखाव्याचा तोच करता. यंदा मी ठरवलंच होतं की हीच थीम ठेवायची. यार बघ ना या देशात मुलींना जन्म घ्यायला कष्ट पडतात पण या जन्माला आलेल्या मुली कष्ट घेऊन देशाचं नाव उज्ज्वल करतात. या हेच मला सांगायचं होतं या देखाव्यात. दरवर्षी असा सोशल मेसेज असतो. सोशल म्हणजे हा. अरे वा रे गड्या मी तुला काय समजलं आणि तू काय निघालस म्हणजे. अरे मला वाटत होतं की तुझं काय पण होणार नाही. तू टिवल्या बावल्या करण्यातच वाय जाणार. पण ना या
हे सगळं बघून मला कळलं की तुझ्यात पण आहे काय विचार. आणि खेळाबद्दल तू प्रेम दाखवलंस, आपल्याला लय आवडलं. वा रे गाड्या, गणपती बाप्पा मोर्या. अरे तुझा हात केवढा, माझी पाठ केवढी, आता एवढी पोरानो नैवेद्य दाखवून झालो ना का मग जेवक वाढते. राईट. धावायला काय बघ. अरे सम्राट, अरे त्या नैवेद्याच ताट आहे रे तिकडे. नैवेद्याच ताट आहे, मला वाटत माझच आहे. माझच आहे. सॉरी सॉरी, माझा ना सुटला कंट्रोल. कंट्रोल आणि मोदक म्हणजे जीवकी प्राण आहे रे माझा. जीवकी प्राण. सॉरी गणपती बाप्पा. बाप्पा काय झाला? काय नाही आजी, थोडे मोदक गणपतीच्या आधी या कोल्हापूरच्या उंदरानेच खाल्ले. नाही खाल्ले. खाल्ले? नाही खाल्ले. अरे खा रे, खा तू, मी खूप केलंय. आणि माणसाक पोचले ना तर देवाक सुद्धा पोचत. खा तू. चला आपण प्रसाद खाऊया. हा बोल मामा. नीरव फॉर्म भरलास तू? नाही भरलाय अजून. मामा ऐक ना, मी तुला थोड्या वेळाने फोन करू का, मित्राकडे आलोय. हा कुठला मित्र तुझा? आहे कॉलेज मधला, त्याच्या घरी गणपती असतो. अच्छा बर, कुठे राहतो तुझा हा मित्र? लालबागला. यू मीन चाळीत? हो. का काय झालं? नाही नाही झालं काहीच नाही, फक्त ऐक त्यांना विचार पाणी उकळलेलं आहे का, कारण हल्ली ना दूषित पाण्यामुळे जास्त आजार. मॉन मामा, ती लोक इतकी वर्ष इथेच राहत आहेत, तेच पाणी पित आहेत, त्यांना काही होत नाही, मग मला का होईल? कारण नीरव त्यांना सवय असते. कसली? दूषित पाणी पिण्याची? नाही नीरव, मला तसं नव्हतं म्हणायचं. मला फक्त तुला एवढंच सांगायचंय की मित्रांच्या नादी लागून बाहेरचं काही खाऊ पिऊ नकोस. आणि हे बघ, रात्री झोपताना आठवणीने गरम पाणी पिऊन झोप. हा हो. आणि हे बघ बाळा, आजारी पडू नकोस हा अजिबात. अरे पुढच्या महिन्यात US जायचंय ना तुला? US तर नंतर, पण आता मी जिथे आहे तिथे एन्जॉय करू दे ना प्लीज. ओके ओके, यू टेक केअर अँड एन्जॉय युअर सेल्फ. बाय. काय रे असा का बघतोयस? प्रसाद घे. परी, माझा फोन आणि पर्स तुझ्या बॅगमध्ये ठेवशील प्लीज? गो गॉड, काय गरम होत आहे ना. दादा AC लगाव तू जरा. AC नाही आहे. AC नाही आहे? काही सांगते खोटारडी. रेणुका हिला जरा सांग, आपण नॉन AC टॅक्सी मध्ये बसलो. परी नॉन AC का? असं का केलं आपण? अच्छा अच्छा अच्छा, आता कळलं. काय तुम्ही दोघी पण, सांगायचं ना मला. मी भरले असते पैसे, त्यात काय एवढं? प्रश्न पैसे भरण्याचा नाहीये, पैसे उधळण्याचा आहे. म्हणजे तुला काय म्हणायचं, मी पैसे उधळते? नाही अगं, तसं नाही म्हणायचं तिला. मग असं? पण गरज नसताना कशाला उगाच विनाकारण खर्च? पण माझी ती गरज असेल तर? हो तुझी गरज तर आम्ही पहिल्या दिवशीच पाहिली. फ्रीज पासून ते पाय पुसण्यापर्यंत सगळं घेऊन आली. माझ्या दादाला ना माझी काळजी वाटते म्हणून तो हे सगळं करतो. तो तर म्हणत होता कार पण नाही. मीच म्हंटल अरे नको. म्हणालीस ना नको. मग आत्ता कशाला कटकट करते? कटकट मी तर सांगते फक्त. हा पण आता लोकांना जर ती कटकट वाटत असेल तर तो त्यांच्या डोक्याचा प्रॉब्लेम. एक मिनिट, हा माझ्या डोक्याचा वगैरे काही प्रॉब्लेम नाही.
आणि एवढीच जर का हाऊस असेल ना तुला एसीतून प्रवास करायची तर कर ना दादाला फोन. दादा जरा कार बारीक जीवन हॉस्टेल मध्ये जेवणाची झालीच होती काय मारी बर झालं इथे आलो जेवायला. रोज ये वाटल्यास आमच्या रेशन कार्ड वर नाव टाकून देऊ का तुझं. त्यापेक्षा हिच टाक घरचीच असल्यावर तू आवडती भात. ए भाई आयो ओव्हरलोड झाले तुला. नीरव भात नको. जेवताना बाकीचा कुठलाही विचार करू नये. तुला रे दे ना थोडा. अरे उसळ ना उसळ. हो आणते. एवढी उसळ खातोय की पोटात काया वाटाण्याचं झाड लागेल. ए तू गपरे तू खा हा बिंदास. दुबल तुला सांगू इथे आले आले ना मला असं वाटलं की एवढं लहान घरात लोक कशी काय राहत असतील. पण नंतर कळलं तिथे एवढं चांगलं जीवन मिळत तिथे एवढं चांगलं प्रेम आहे तिथं सुखी असणारच ना माणूस. गरम आजी तुम्ही पण बसा ना जेवायला. अगो तू पाहुणाच की यजमानीण ह्यात कळणार नाही. पाहुणी कसली मी या घरचीच आहे असं समजा. तू पहिल्यांदाच आलीस ना इथं. हो मग लहानपणापासून इथे अशी केव्हा आवडतीस. मला तर असं वाटतंय की धवलची आत्या बहीण वगैरे आहे की काय. मावस बहीण असी. गप्प बसा रे. त्याच नाव मनवण रे. आडनाव काय. राजे. पोर सांगला काय तर आजकालची पोरा एवढी प्रेमान घरातला करणत ना. तुमचा काय चालू असला ना चाला दे. कोणाचा. तुझा आणि मनवाचा. काय पिरे पिरे आता काय पण म्हणणार नाही. माका ना याच्यासारखीच नाच सुरू ते काय बोलतेस आजी. मैत्रीण आहे ती चांगली. मैत्रीण बायको पण होऊ शकता चांगली. अख आजी कशाला चिंदीची गोधडी शिवतेस. असं काय नाही आमच्यात. तुझ्या चांना काय पण होता नाही. नुसतं उंदडत राह. मी विचारू ते का. बाई सरपटली आहेस काय जरा घबरा. ए चला इव्हेंट संपला चला उठा उठा निघायचंय. काय काय चला चला. तापोर जोक नाही असा. ता आणि मी दोघा जेवक बसतो तू आमक वाढून घे. जेवकच बसा. जेवकच बसत. शिरा पडली तोंडात. सम्राट राव झालं जेवून. एक मिनिट. आता झालो. शाबास. आता निघायचं आणि डायरेक्ट जायचं लालबागच्या राजाला. कळलंय. मी काय म्हणतो. अरे बोल ना लवकर. दोघींच होईपर्यंत मी जरा झोपू. आई शपथ. मी विचार केला होता त्यापेक्षा किती भारी आहे सगळं.
सगळी लाइटिंग लोकांची गर्दी मज्जा येते हो ना जेनी लिया वहिनी लातूरला पहिल्यांदा आली होती ना तेव्हा सुद्धा सेम अशीच गर्दी झाली होती जेनी लिया हाँ रितेश दादाची बायको रितेश दादा म्हणजे देशमुखांचं ग या तू ओळखतेस ना अग अख्खा लातूर ओळखते त्याला येत असतो तो लातूरला अधून मधून घरी पण येऊन गेलाय बाबांना भेटायला काय सांगतेस घरी पण आलाय घरी येऊन गेलाय अरे वा हे परी पण मग तू आमच्या बरोबर हॉस्टेल मध्ये का राहतेस जायचं ना तुझ्या रितेश दादा बरोबर राहायला पण मग तुझ्या उर्मटपणाचं दर्शन कसं झालं असत ए तू उर्मटा सायली काय ठरलंय आपलं सॉरी इतकं छान वातावरण असताना तुम्हा दोघींना भांडायचं कसं काय सुचू शकत मला तर एखादं स्वप्न बघितल्यासारखंच वाटतंय खरं ग मी ना मुंबईला येण्याच्या आधी फक्त विनीतचाच विचार केला होता विनीत कसा असेल विनीत कसा असेल पण मुंबई कशी असेल असा विचारच केला नव्हता मी पण आता मी मुंबईच्या प्रेमातच पडले आला मी मुंबई हळू जरा हा तुला काय घाईच असते का प्रेमात पडायची जरा थांब बघ अजून मुंबई नीट मग प्रेमात पड बघणार बघणार सगळे मुंबई पालती घालणार ए चालेल आपण मिळून सगळ्या जण फिरायला जाऊयात हा चालेल की हो चालेल की आपण सगळे मिळून जाऊया सगळी मुंबई बघूया हा पण आता आपण लालबागला आलोय की नाही मग लालबागच्या राजाचं दर्शन घेऊया आधी हो चालेल चल लोग वेलकम काय भारी आहे मी तो कोल्हापूरला पण विसरलो अरे तुम्ही एवढे नक्कीच माहिती आहे का हे काय काय लोकांना अकरा अकरा बारा बारा तास लागतात दर्शनाला पण मी तुम्हाला अर्ध्या तासात करून देणार हे लाइटिंग विटिंग दिसतंय ना हे सगळं आपण गेला यार रात्रभर जागून काय पप्या बाई व्यवस्था वगैरे ठीक आहे पण एवढ्या गर्दीत बाहेर पडण्यापेक्षा आपण घरी घेतली असती की झोप सम्राट तुला आता इथे झोप येते आपण इथे दर्शन घ्यायला आलोय की नाही मनवा महिन्याभराचा खुराक एका दिवसात संपवल्यानंतर झोप नाही येणार तर मग अजून काय येणार आहे खूप खाल्ल्यामुळे झोप नाही येते मग पण खूप दिवसानंतर खूप चांगलं खाल्ल्यामुळे येते झोप म्हणून येते झोप अरे टेन्शन नाही मेन्शन नाही का तुझ्या झोपेची सगळी ऍडजस्टमेंट केली आहे ना आपण अरे तूच रे माझा खरा मित्र सांग कुठे केली व्यवस्था सांगतो ना म्हणजे तुला पिपाणी माहितीये त्याचा मानलेला जुळा भाऊ आहे पेपेट पण ह्याचा आणि झोपेचा काय संबंध आहे ना खूप मोठा संबंध आहे काय मित्रांनो ह्यानी झोप उडते सॉरी कशाबद्दल थँक्स यू आर वेलकम